हरिओम मी रुचिरा विरा दळवी विरार उपासना केंद्र आमचा दोन हजार तीनचा अनुभव आहे दोन हजार तीनला आमच्या गावी गावचं देवीचा गोंधळ होता आणि गोंधळाला आम्ही सगळे गेलेलो आदल्या दिवशी बुधवार होता बुधवारी गोंधळ झाला आणि रात्री खूप जोराचा पाऊस पडला त्या दिवशी मे महिन्याचा एंड होता त्यामुळे खूप रात्री पाऊस खूप पडला पाऊस पडल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुवार आणि गुरुवारी माझे सासरे देवपूजा करत होते ते वयवर्ष पंच्याहत्तर त्यामुळे ते त्यांचे हात जरा थरथरायचे बापूंचा फोटो आम्ही नेलेला तिकडे आम्ही जेव्हापासून बापूंकडे यायला लागलो तर बापूंचा फोटो एक गावी नेलेला तर त्या फोटोला गंध लावले त्यांनी ते गंध लावल्यावर त्याला गंध सगळा सगळ्या देवांच्या असं पण ते गंध लावायचे ते डोळ्यात ना गंध मी बोलते त्यांना मी घरातलं कामं चालू आहे मी बोलते दादा बापूंच्या ग डोळ्यात गंध घातलं तो असू दे ग मला काही दिसत पण नाही मी लावतो मी म्हटलं ठीक आहे असू द्या असू द्या म्हटलं तरी पण चालतं बापू ना असं मी आणखी बोलते आणि मी बा बाकीच्या कामांबरोबर मिक्सर लावायला गेली आणि गावी जुनं घर असल्याकारणाने काय असं मिक्सरचं कनेक्शन कुठे किचनमध्ये नव्हतं माजगरात गावचं घर ना ते माजगरात कनेक्शन तर मी प्लॅस्टिकची खुर्ची ठेवली तिकडे आणि खुर्चीवर आमच्या जुन्या दादराखालचा तो मिक्सर आणून ठेवला त्याच्यावर ठेवला मिक्सर लावला मिक्सर असा अगदी खालून मी असा उचलला असं नाही वरू वरूनच पकडला होता कारण मिक्सर आहे तो आणि गावचा कुठे परत बिघडला तर बांधे म्हणून खालून पकडून चांगला उचलून आणून ठेवला तो खुर्चीवर लावला मिक्सर लावून झाल्याच्यानंतर परत तसाच खालून हात घातला त्या मिक्सरला आणि परत नेऊन ठेवला आणि नेऊन ठेवल्याच्यानंतर दिसलं ते गावन इंगळी त्या खुर्चीवर बसलेली आणि जर ती इंगळी जर मला ते जेव्हा मिक्सर आणला तेव्हा पण ती मला डंक मारू शकत होती किंवा मिक्सर ठेवायला गेली तेव्हा पण ती डंक मारू शकत होती पण बापूंच्या डोळ्यात गंध घालू द्या तर कुठे बापूंचं लक्ष मात्र बरोबर होतं त्यामुळे मला काहीही झालं नाही आणि जर ती इंगळी चावली असते तर तिथे कसलाच उपाय नव्हता आमचं गाव एकदम आतमध्ये असल्याकारणाने कोणताच उपाय नव्हता जे काय भयानक परिस्थिती ओढावली असती पण थट्टा मस्करीत का होईना मी बापूंना बोलत होती की तुमच्या डोळ्यात म्हणजे गंध घातलं आहे म्हणून पण बापूंच्या डोळ्यात नाही गंध बापूंचे डोळे माझ्यावरच होते पूर्ण त्यामुळेच मी वाचली तिथे हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविदा नाथ संविद